नमस्कार, मी संचित देशमुख, शिक्षण प्रसारक मंडळी पुणे संचलित, कैलासवासी विलासचंद्र मोतीचंद मेहता माध्यमिक प्रशाला जुळे सोलापूर, इयत्ता 9वी गट क्रमांक 2 साठी स्पर्धक, सन्माननीय संयोजक आणि तज्ञ परीक्षक लोकमान्य टिळक हे राष्ट्रभक्तीचे मानदंड होते, तर सावरकरांनी तो मानदंड समोर ठेवून त्याचे आचरण केले. लोकजीवन संपन्न करावे, लोक संघटित करावे, हिंदुस्तान नावा रूपास आणावे अशी आकांक्षा लोकमान्य टिळकांची होती, तर सावरकर यांनी तेच कार्य आणि तीच कार्यपद्धती अवलंबली. या दोघांच्याही चरित्र चिंतनातून उदंड स्फूर्ती मिळते. जो करीतो विशेष त्या सची मानावे पुरुष, हे दोघे देखील महापुरुषच. दोघांच्याही मनामध्ये राष्ट्रभक्ती होती, मात्र संसारामध्ये आसक्ती नव्हती. या दोघांच्याही कार्यकर्तृत्वाचे चिंतन ही आजची खरी गरज आहे. म्हणूनच मी आपल्या समोर विषय मांडतो आहे, सावरकर आणि लोकमान्य टिळक. सन 1897 साली चाफेकर बंधूंनी जुलमी लष्करी अधिकारी रॅडचा अंत केला. यावेळी सरकारच्या दडपशाही विरुद्ध सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय, हा प्रसिद्ध अग्रलेख लोकमान्य टिळक यांनी लिहिला. यामुळे सरकार संतापले. त्यांनी टिळकांवर राजद्रोहाचा खटला भरून त्यांना 1.5 वर्ष सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. यामुळे झुंजार जहाल नेता अशी टिळकांची प्रतिमा झाली. तर सावरकरांना चाफेकर बंधूंच्या बलिदानातून स्वातंत्र्य लढ्याची प्रेरणा मिळाली. त्यांच्या मनामध्ये राष्ट्रवाद आकारास येऊ लागला. क्रांतिकारकांनी सांडलेले रक्त त्यांना राष्ट्र कार्यासाठी स्फूर्तीदायक ठरले. सन 1898 साली चाफेकर बंधू फासावर जाणार होते. त्या रात्री रात्रभर अस्वस्थ होऊन जागरण करणाऱ्या सावरकरांनी भगूर येथील देवी समोर 15व्या वर्षी मायभूमीच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांतीचा केतू उभारू, मारिता मारिता मरे तो झुंजेन अशी प्रतिज्ञा केली. ही प्रतिज्ञा अखंड ठेवली. भारत ही नवरत्नाची खान, यातील ही दोन रत्न महान, यांची समतुल बुद्धी, निरागृही वृत्ती आणि निर्णय घेण्याची कृती राष्ट्र कार्यास उपकारक ठरली. सावरकर यांनी वयाच्या अवघ्या 17व्या वर्षी भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य टिळक यांच्यावर श्री टिळकस्तवन ही काव्यरचना केली. ब्रिटिशांविरुद्ध जनआंदोलने उभे करणाऱ्या लोकमान्य टिळकांचा जबरदस्त प्रभाव सावरकर यांच्यावर होता. सावरकर यांनी हिंदुत्वास बाज देण्याचे वैचारिक कार्य, अस्पृश्यता निवारण, अंधळींना विरोध करून विज्ञाननिष्ठा प्रस्थापित केली, तर स्वदेशीचा वापर, परदेशी मालावर बहिष्कार, राष्ट्रीय शिक्षण आणि स्वराज्य हा चतुसूत्रीचा कार्यक्रम राहून स्वातंत्र्याचे आंदोलन लोकमान्य टिळक यांनी अधिक तीव्र केले. या दोघांनीही सर्व कल्याणासाठी सर्वगामी व सर्वस्पर्शी विवेक दाखवला. यामुळे जगाच्या न्याय बुद्धीला जाग आली. क्रियाशीलता हे यांच्या जीवनाचे महत्वाचे अंग होते. लोकमान्य टिळकांनी विद्यार्थी दशेत असतानाच भीषण दारिद्र्य, लाचार मनोवृत्ती आणि कारागीर शेतकरी यांचे उद्ध्वस्त जीवन पाहून ही परिस्थिती बदलण्यासाठी, नव्या पिढीला नवे विचार देण्यासाठी आपल्या सहकार्यांच्या सहकार्याने न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना पुण्यात केली. केसरी आणि मराठा ही वर्तमानपत्रे काढून राजकारणास वाहून घेतले. याच वाटेने सावरकर यांनी पुण्यात फर्ग्युसन महाविद्यालयात असताना विदेशी कापडांची गोळी पेटवली. बॅरिस्टर होण्यासाठी लंडनला गेले. तिथे अभिनव भारत नावाची तरुण क्रांतिकारकांची गुप्त संघटना निर्माण केली. त्यांच्या सळसळत्या व्यक्तिमत्वाने आणि ओघवत्या वक्तृत्व शैलीने इंग्लंड आणि भारतातील क्रांतिकारकांना झपाटून टाकले. या सर्वांसमोर आदर्श होता तो लोकमान्य टिळकांचा. यातून समाजाची बांधणी, राष्ट्राची उभारणी, जगाचे कल्याण, ज्ञानाचा प्रकाश आणि अंधश्रद्धेचा निराश या उद्दिष्टांच्या दिशेने पावले टाकण्याचे धैर्य आणि तत्परता दिसते. लोकमान्य टिळकांनी राष्ट्रप्रेम आणि राष्ट्रवाद यांची मांडणी करून या बुद्धिसाऱ्या देशाला उभं राहण्यासाठी प्रवृत्त केले. लोकांमध्ये स्वातंत्र्याची आकांक्षा निर्माण करणे आणि जनतेला स्वातंत्र्यासाठी लढण्याची प्रेरणा देणे ही दोन महत्वाची कार्ये त्यांनी केली. त्यांच्या निर्भय आणि झुंजार वृत्तीमुळे, कणखर कृतीमुळे आणि असीम त्यागामुळे लोकांच्या मनामध्ये त्यांचे लोकमान्य हे रूप कायम राहिले. तर महाराष्ट्र हा भारताचा खडगहस्त झाला पाहिजे असे सावरकर यांचे स्वप्न होते. त्यासाठी लेखकांना लेखण्या मोडा आणि बंदुका झोडा असे साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानावरून सांगितले. सकल जगामध्ये छान आमचे प्रियकर हिंदुस्तान, बहुत पाहिले बहुत ऐकले देश परिदेशान,
असा हिंदुस्थानाचा गौरव करत हे मायभूमी तुझला मी सर्व काही वाहिले असे म्हणत आपले सर्व काही अर्पण करणारे कुशल संघटक क्रांतिकारक काळ्या पाण्याला पुरून उरलेले मृत्युंजय लोककवी बुद्धिवादी विचारवंत हे सावरकर आहेत. या दोघांनाही उत्तुंग कल्पनाशक्तीचे आणि अफाट प्रतिभेचे वरदान लाभले होते. लोकमान्य टिळकांनी गीता रहस्य ओरायन वेदांचा काळ आर्याचे मूळ वसतिस्थान यांसारखे ग्रंथ लिहिले तर सावरकर यांनी जयस्तुते सागरा प्राण तळमळला यांसारखी प्रेरणादायी काव्य विनायक वृत्तांची निर्मिती करणारा कमला हे महाकाव्य शतजन्म शोधताना हे भावकाव्य यांच्या प्रतिभेची साक्ष देतात. तर माझे जन्मठेव कायपाणी शत्रूच्या शिबिरात हे अनुभवलेल्या बंदीवासाचं वर्णन करतात. उषा संन्यस्त खडगह उत्तरायण ही काही त्यांची प्रसिद्ध नाटके आहेत. ही साहित्य संपदा मराठी भाषेला लाभलेली अमूल्य देणगीच आहे. स्वराज्य स्थापन झाल्यावर एखाद्या स्वदेशी कॉलेजात गणित विषयाच्या प्राध्यापकाचे कार्यपद करीन आणि सार्वजनिक चळवळीतून अंग काढून घेईन अशी रत्नागिरी जन्मभूमी असलेल्या लोकमान्य टिळकांची भूमिका होती. तर 1924 ते 1937 असा सुमारे 13.5 वर्षांचा काळ रत्नागिरी येथे सावरकर यांनी राजकीय स्थानबद्धतेत घालवला. 1937 साली त्यांची विनाअट मुक्तता झाल्यानंतर हिंदू महासभेच्या अध्यक्षस्थानी राहून प्रामुख्याने हिंदू महासभेचा प्रसार केला. यामुळे स्वातंत्र्यानंतर भारतीय राजकारणात हिंदुत्ववादी प्रभाव आणण्याचे श्रेय सावरकर यांना दिले जाते. या दोघांचेही विचार सत्तेच्या राजकारणापेक्षा राजकीय प्रबोधनाला महत्व देणारे होते. बुद्धीला न पटणारा काळाशी विसंगत असा विचार यांनी लोकप्रियतेच्या मोहाने कधी मांडला नाही. यांचे मन निकोप होते, मनगट मजबूत होते, बुद्धी धग होती, वृत्ती द्रग होती. शेवटी समारोपाकडे जाता मी म्हणे लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे मानला तर त्या स्वातंत्र्याचा ध्यास सावरकर यांनी घेतला. या दोघांचेही कार्य भव्य आणि दिव्य आहे. दिव्यत्वाची जिथे प्रचिती तिथे कर माझे होते. मी यांना विनम्र अभिवादन करतो आणि माझ्या विषयाला विराम देतो. धन्यवाद.